ह्या फिल्मनी कुठेतरी हा समज जो मराठी सिनेमाबद्दल आहे की मराठी सिनेमाचं बजेट नसतं किंवा मराठी सिनेमा स्टँड होऊ शकेल का हिंदी किंवा साऊथच्या कंपॅरिझन मध्ये, तर हो आता हत्यार एका चांगल्या व्यक्तीच्या हातात गेलं तर त्याचे चांगले परिणाम होऊ शकतात, आणि पण तोच वेपन जर कोणाच्या वाईट व्यक्तीच्या हातात गेलं तर त्याचे वाईट परिणाम पण होऊ शकतात, हे म्हणजे अंकुश. तर म्हणलं तू डान्स शिकलीस ना, म्हणलं मी काहीच शिकलेलं नाही, ते म्हणले पण तू छान करतेस, हे कुठेतरी कॉन्फिडन्स त्यांनी बिल्ड केला, मोटिवेट केलं. सूर सारे प्रेम वेडे वाजती मनांत, अबोल पापणीला हळुवार आली जाग. अंकुश ही फिल्म 6 ऑक्टोबरला रिलीज होते आहे, सगळ्यांच्या भेटीला येते. आणि दोन महत्त्वाच्या गोष्टी मी याच्याबद्दल सांगेन. पहिली गोष्ट ते म्हणजे मराठी सिनेमाला एक धमाकेदार असा नवीन ॲक्शन हिरो मिळतोय असं मी म्हणेन. ही इज अ गुड ट्रेंड नाव. पण दीपराज बद्दल मी काय सांगू, आय एम व्हेरी हॅपी टू वर्क विथ हिम. मला खूप खूप मजा आली दीप बरोबर काम करताना, कारण खूप सिन्सिअर आहे, खूप मनापासून काम करतो. पहिली फिल्म आहे, माझी पहिली फिल्म होती, तेव्हा काय दडपण असतं हे मी समजू शकते. त्यामुळे त्यांनी काय मेहनत घेतली हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, त्यामुळे त्याचा एक आनंद. आणि दुसरी म्हणजे ह्या फिल्मनी कुठेतरी हा समज जो मराठी सिनेमाबद्दल आहे की मराठी सिनेमाचं बजेट नसतं किंवा मराठी सिनेमा स्टँड होऊ शकेल का हिंदी किंवा साऊथच्या कंपॅरिझनमध्ये, तर हो. आणि तुम्ही हा सिनेमा जेव्हा बघाल तेव्हा मग बी इट बजेट, म्युझिक, कोरिओग्राफी, ॲक्शन, रोमॅन्स, गाणी, कॉस्ट्युम, सगळं असो, या सगळ्यांनी सगळ्यामध्ये तुम्हाला दिसेल की मराठी सिनेमाची ताकद काय आहे. त्यामुळे मला ॲज रावी हे माझं कॅरेक्टर आहे, एक खूप सुंदर लव्ह स्टोरी आहे, आणि कुठेतरी रावी अंकुशला कशी राईट ट्रॅकवर ठेवण्याचा प्रयत्न करते या फिल्ममध्ये, आणि ब्युटिफुल लव्ह स्टोरी, अशा दोन गोष्टींचं मला काम करायला, ह्या गोष्टींना फोकसमध्ये ठेवून काम करायला मला मिळालं, आणि एक वेगळा कॅरेक्टर मला करायला मिळालं, याचा आनंद आहे. त्यामुळे आय एम हॅपी. अंकुश एक वेपन असतो, हत्यार. आता हत्यार एका चांगल्या व्यक्तीच्या हातात गेलं तर त्याचे चांगले परिणाम होऊ शकतात, आणि पण तोच वेपन जर कोणाच्या वाईट व्यक्तीच्या हातात गेलं तर त्याचे वाईट परिणाम पण होऊ शकतात, हे म्हणजे अंकुश सिनेमा. यात जसे किटकिनी पण खूप हेल्प केलं मला कम्फर्ट झोनमध्ये आणायला. मी पहिले खूप नर्वस होतो, शाय होतो, की सगळ्या मोठ्या स्टारका सोबत काम करायचं म्हणजे खूप माझ्यासाठी नवीन होतं, तर त्यामुळे किटकीने सपोर्ट केला. आणि सगळ्या डायरेक्टर गणेशाच्या सर्वांनी, सगळ्या टेक्निशियन टीमनी, सगळ्यांनी खूप सपोर्ट केलं. आणि अंकुश म्हणजे अंकुश हा एक मिडल क्लास मुलगा आहे, जो म्हणजे त्याला इच्छा आहे की तो फॅमिलीसाठी काहीतरी प्राऊड होण्यासारखं काही करावं, पण त्याच्या लाईफमध्ये एक इन्सिडेंट होतो की तो एक वाईट मार्गाला चालायला लागतो. तो आता वाईट मार्गावरून परत कसं चांगल्या मार्गावर येतं, आणि सगळ्या कसं सपोर्ट करतात त्यांनी त्याला, आणि कसं तो परत म्हणजे एक चांगल्या मार्गावर येतो, आणि कोण त्याचा मिसयूज करतं, ते सगळं एक अंकुश मूवीमध्ये दाखवलं आहे. आणि ही मूवी एक पूर्ण एंटरटेनमेंटचं पॅकेज आहे, म्हणजे ह्याच्यात तुम्हाला ड्रामा, थ्रिलर, रोमॅन्स, ॲक्शन, हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार. खरं सांगायचं तर मला खूप दडपण आलं होतं, कारण लोकांना मी गायिका अभिनेत्री म्हणून माहिती आहे, पण डान्स मी कधी केला नव्हता. पण मला मास्टरजींनी कुठेतरी तो कॉन्फिडन्स दिला. मी त्यांना बघितल्यानंतरच म्हणलं, मास्टरजी मी डान्सर नाही आहे. मी त्यांना आधीच सांगितलं, ते म्हणले मी बघतो ना काय करायचं ते. पण जसं मी रिहर्सल्स करायला लागलो, त्यांना म्हणले तू डान्स शिकलीस ना, म्हणलं मी काहीच शिकलेलं नाही, ते म्हणले पण तू छान करतेस, हे कुठेतरी कॉन्फिडन्स त्यांनी बिल्ड केला, मोटिवेट केलं, आणि खूप छान काम काढून घेतलं.
आणि डिरेक्टली त्यांच्या गायडन्सच्या अंडर किंवा त्यांच्या कोरिओग्राफी त्यांची कोरिओग्राफी करायला मिळाली अंकुश फिल्ममध्ये, याचा आनंद आहे. आणि आम्ही 3 गाणी ह्याची स्वित्झर्लंडमध्ये शूट केली. मला असं वाटतं की ही अंकुशची एक स्ट्रेंथ आहे या फिल्मची असं मी म्हणेन. कारण खरं सांगायचं तर अशी गाणी शूट पहिल्यांदा होत आहेत मराठीमध्ये. 3 गाणी व्हेरीफाईड झालं या परफ्यूम आणि अबोले पापणीला, ही 3 गाणी स्वित्झर्लंडला शूट केली. -4 पहिल्या दिवशी आम्ही शूट करत होतो, जिथे आम्ही अक्षरशः, मला शिफॉनचा ड्रेस होता आणि त्याच्यामध्ये -4 काम करणं खूप कठीण होतं, डान्स करणं खूप कठीण होतं, कारण शब्द पण म्हणता येत नव्हते. पण समाव ते सगळं वर्कआउट झालं आणि खूप मजा आली. नंतर आम्ही युंगफ्राला पण शूट केलं. -15 होतं तिकडे, म्हणजे -15 म्हणजे आमचा बर्फ होण्याची ऑलमोस्ट वेळ आली होती. पण कुठेतरी हे समाधान आहे की जे पडद्यावर आता दिसतंय याचा आनंद आहे. आणि मी मास्टरजींना पण थँक्यू म्हणेन की खूप शिकायला मिळालं. म्हणजे नाही असं काही फार झालं नाही, कारण याच्यात फाईट मास्टर म्हणून विक्रम मोर सर होते, जे KGF चे फाईट मास्टर आहे, आणि त्यांनी खूप म्हणजे सेफ्टीपूर्वक सगळं करत होते. त्यामुळे मला इंजरी तर काही आली नाही, पण खूप आनंद झाला त्यांच्यासोबत काम करायला. आणि खूप डाऊन टू अर्थ माणूस होते आहे, म्हणजे आणि खूप चांगले आहे. त्यांनी खूप सपोर्ट केला आणि मी त्यांना माहीत होतं की मी कराटे केलं आहे, त्यामुळे मला एवढं काही डिफिकल्टी आले नाही, पण झालं, मस्त झालं. चिनार महेश यांच्याबरोबर पहिलं मला वेळ लागलं आलं होतं, मग सुन्या सुन्या हे गाणं आलं, आता तिसरं गाणं आहे. आमची हॅट्रिक झाली या निमित्ताने. तर हे गाणं एक च्या दोन ओळी गाते. खरं 4 गाणी आहेत, कोणाचं गावं असं कळत नाही, कारण अमितराज दादा बरोबर पहिल्यांदा गायले. शफाकचं पण परफ्यूम गाणं खूप सुंदर आहे. सो अबोले पापणी, अबोले पापणी हळुवार आली जाग, सूर सारी प्रेम वेडे वाजती मनांत, अबोल पापणीला हळुवार आली जाग.